सगळ्यांना विनंती आहे, 2 मिनिटं शांत बसा, 2 मिनिटं प्लीज सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसावं. हॅलो प्लीज 2 मिनिटं सगळ्यांनी शांत बसावं. आपलं जे आंदोलन, आपलं आंदोलन गेल्या 9-10 दिवसापासून इथं सुरू आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आपले मान्यवर मंडळी आणि शासनाचं शिष्टमंडळ इथं पोहोचलेलं आहे. बंधूंनो, आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या, 1-2 मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यावरती शासनानं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. दुसरी गोष्ट, तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे, मला एक महत्वाचा एक मुद्दा करायचा, प्लीज शांत बसा जरा. एक मुद्दा, इथं शासनाचं शिष्टमंडळ आलेलं आहे, या शिष्टमंडळाला माझी एक विनंती आहे. सन्माननीय साहेबसाहेब, महाजन साहेब, पाटील साहेब, धनुभाऊ, त्याचबरोबर बिजबा साहेब, आमचे गोपीचंद बंधू, मला एकच सांगायचं आहे, गेल्या 3 वर्षापासून ही मी मागणी वाढवत नाही, जी फॅक्ट आहे ती सांगतो. गेल्या 3 वर्षापासून पंचायत राज मधील रिझर्वेशन कोर्टामध्ये पेंडिंग आहे. आमच्या 56,000 जागा ओबीसीच्या त्यामध्ये आहेत. या उपोषण काळामध्ये किमान 1,000 नगरसेवक वगैरे नगराध्यक्ष मंडळी भेटून गेलेली आहेत. त्याची कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, पण शासन गेल्या 3 वर्षापासून ती केस हिअरिंगला येत नाही. शासन तिथं त्या कोर्टामध्ये काही विनंती करणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आम्हाला भेटलं पाहिजे. त्यामुळे हे आंदोलन आम्ही थांबवलेलं नाही, हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करत आहोत. आणि ह्या सर्व मान्यवर मंडळींना आणि शासनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. याचा अर्थ असा नाही की आमच्या ओबीसीचा हा तरुण वर्ग त्याला काही कळत नाही, त्याला समजत नाही आणि त्याला डावलं जातं ही त्याची भावना नाही, हे समजू नये. आणि आज आम्ही हे आंदोलन सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करत आहोत. पुढच्या आंदोलनाची दिशा आमची संयोजन नेते मंडळी ठरवतील आणि हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत आणि पुढची आंदोलनाची दिशा ठरवू. जनतेतून आलेला एक आजी, ज्या या वयामध्ये चालू पावसामध्ये या ठिकाणी आल्या, त्या आजीच्या हातानं पाणी घेऊन उपोषण सोडतील.